आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. सर्वसामान्यांना एसटी प्रवास महागण्याची शक्यता आहे. महामंडळानं भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केलेला आहे. डिझेलचे दर वाढले त्यामुळे एसटीवर महिन्याला सुमारे 120 ते 140 कोटींचा अतिरिक्त भार पडतोय. याआधी जून 2018 एसटीनं 18% भाडेवाढ केली होती. महामंडळाच्या 15 ते 16 हजार बस डिझेलवर धावतात. पूर्ण क्षमतेने एसटी धावतात तेव्हा राज्यभरात दिवसाला एसटीला 12,500 लिटर डिझेल लागतं. सध्या महामंडळाच्या 10,000 गाड्या धावत आहेत त्यासाठी 8,00,000 लिटर डिझेल एसटीला दिवसाकाठी लागतं. एसटीच्या एकूण महसुलाच्या 38% म्हणजेच 3 ते 4 हजार कोटी रुपये फक्त इंधनावर खर्च होतात. त्यातच आता इंधनाचे दर जवळपास 100% पोहोचल्यानं एसटीनं भाडेवाढीचा हा प्रस्ताव तयार केलाय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे मुंबईमध्ये 24 तासात 540 कोरोना रुग्ण आढळले आहेत. 628 जणांनी कोरोनावर मात केली तर 13 रुग्णांचा कोरोनानं बळी गेलाय. सध्या रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण 96% आहे तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 7,714 इतकी आहे. मुंबईमध्ये कोरोना रोखण्यात धारावीनं आघाडी घेतली आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान 5व्यांदा एकही रुग्ण सापडलेला नाही. धारावीबरोबर मध्य मुंबईतील वर्दईचे भाग असणाऱ्या दादर आणि माहीममध्ये सुद्धा रुग्णसंख्या घटली आहे. दादरमध्ये मंगळवारी एकही रुग्ण सापडला नाही. मुंबईत महानगरपालिकेकडून 1 वर्षाखालील बालकांना लवकरच PCV लस देण्यात येणार आहे. निमोनियासह न्यूमोकोकल आजारांपासून संरक्षणासाठी PCV लस उपयुक्त आहे. महापालिकेची आरोग्य केंद्र, दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये PCV लस मोफत मिळणार आहे. आरोग्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी मनसुख मांडवीय यांनी मोठी घोषणा केली. कोरोना नियंत्रणासाठी 23,000 कोटींचं पॅकेज त्यांनी जाहीर केलंय. यात ऑक्सिजन टंचाई, लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था करण्यासाठी निधी ठेवण्यात आलाय. बातमी आहे साताऱ्यातून. साताऱ्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. कडक लॉकडाऊन करूनही नागरिक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडत आहेत त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळणं अवघड झालं आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. कोरोनाचे नियम नागरिक पाळत नाहीये तसं चित्र सध्या अनेक ठिकाणी दिसतंय. कोरोनावरील उपचारात गिलॉय म्हणजेच गुळवेलचा वापर केल्यानं काही लोकांच्या यकृताला हानी पोहोचल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. मात्र हे दावे आयुष मंत्रालयानं फेटाळून लावलेत. पारंपरिक औषधांना घातक ठरवणं हे दिशाभूल ठरवणारं आहे. अनेक वर्षांपासून या वनस्पतीचा वापर औषधासाठी केला जातोय तेव्हा हे दुष्परिणाम दिसलेले नाहीत. मग आत्ताच कसे दिसले असं आयुष मंत्रालयानं म्हटलं आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे स्विच